आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांच्या जोड्या खूप गाजल्या आहेत. अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सचिन पिळगावकर, महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ जाधव भरत जाधव, स्वप्नील जोशी अंकुश चौधरी या जोड्या बऱ्याच चर्चेत राहिल्या. अशाच एका हटके जोडीचा हटके सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आप्पा आणि बाप्पा असं या आगामी सिनेमाचं नाव असून सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पहिल्यांदाच या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतंच लॉन्च करण्यात आलं. सुबोध आणि भरतची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भरतने देखील सिद्धार्थ जाधव, मकरंद नासपुरे यांसारख्या कलाकारांबरोबर जोडी जमवली आहे. मात्र या सिनेमाच्या निमित्तानं हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या सिनेमातील इतर कलाकारांची नावं मात्र अजून उघड झाली नाहीयेत. या पोस्टर मध्ये सुबोधनं भरतला डोक्यावर घेतलंय तर भरतने बाप्पाची पोज दिलीय. त्यामुळे हा सिनेमा कोणत्या तरी धमाल आणि हटके विषयावर आधारित असणार हे मात्र नक्की. एकूण पोस्टर वरून हा सिनेमा गणपतीशी रिलेटेड असावा असं वाटतंय. विशेष म्हणजे हा सिनेमा अतिथी तुम कब जाओगे, सन ऑफ सरदार या बॉलिवूड सिनेमांचे दिग्दर्शक अश्वनी धीर यांनी लिहिलाय आणि त्यांना मदत केली आहे अरविंद जगताप यांनी. तर गरिमा प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 11 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आप्पा आणि बाप्पा या सिनेमाच्या निमित्ताने सुबोध आणि भरत ही नवीन जोडी ऑन स्क्रीन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.